आता एक अशी बातमी जी पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. मध्य प्रदेशातल्या उज्जैनमध्ये एका देवाला चक्क मद्याचा नैवेद्य चढवला जातो. काळभैरवाच्या मंदिरात हजारो संख्येनं भाविक येतात आणि त्याला मद्याचा नैवेद्य चढवतात. विशेष म्हणजे हा काळभैरव हे मद्य गटागट पितो अशी श्रद्धा भाविकांमध्ये आहे. पाहूयात तर मग मद्य पिणारा हा आगळा वेगळा देव. देव म्हटला की श्रद्धा आली आणि श्रद्धा म्हटली की पूजा अर्चा आणि नैवेद्यही आला. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी भाविक आपल्या देवाला नैवेद्य म्हणून नारळ पेढे आणि असंच काहीतरी गोडधोड खाद्यपदार्थ चढवत असतात. मात्र उज्जैन जवळच्या काळभैरवाला यातलं काहीही चालत नाही. मंदिर परिसरात प्रवेश केल्यानंतर इथं थाटलेली दुकानं पाहूनच काळभैरवाच्या वेगळेपणाचा प्रत्यय येतो. महादेवाचं रूप असलेल्या या काळभैरवाला चक्क मद्याचा नैवेद्य चढवला जातो. देशभरातून दररोज हजारो भाविक काळभैरवाच्या दर्शनाला येतात. यात महिलांचाही मोठ्या संख्येनं समावेश असतो. मात्र प्रत्येक भाविक काळभैरवाला आवडणारा मद्याचा नैवेद्य आवर्जून देतो. छोट्या मोठ्या तब्बल 3500 मंदिरांनी वेढलेल्या उज्जैनमध्ये ज्योतिर्लिंगा एवढाच पुरातन हा काळभैरव आहे. मात्र मद्याचा नैवेद्य लागणारा हा एकमेव देव. दिवसभरात हजारो भाविक येतात आणि हजारो लिटरचं मद्य या काळभैरवाला नैवेद्य म्हणून चढवतात. मात्र हा सर्व नैवेद्य जातो कुठं हे भाविकांसाठी कोडं असलं तरी पुजाऱ्यांकडे त्याचं असं उत्तर आहे. आज दिन तक इस प्रकार का कोई पता नहीं लगा कि ये तीर्थ चढ़ाने के बाद तीर्थ नहीं बोलते इसको नैवेद्यम. भैरव को जो जो नैवेद्य चढ़ते हैं उनमें से भी एक छोटा सा भाग मदिरा का भी होता है. अनेक भाविक काळभैरवाच्या दर्शनाला येतात, काही उत्सुकतेपोटी तर काही श्रद्धेपोटी. मात्र सर्वच भाविक मद्याचा नैवेद्य घेऊन काळभैरवाला तो चढवण्याचा अनुभव घेतल्याशिवाय इथून जात नाही. श्रद्धा असो वा उत्सुकता, मात्र काळभैरव हा नैवेद्य गटागटा पितो की नाही याबाबत भाविकांच्या भावना या अशा. एक विशिष्ट म्हणजे आम्हाला चमत्कार वाटतोय मला तो, म्हणजे माझी अजिबात श्रद्धा नाही या गोष्टीवर. पण हे काय आहे बा, उत्सुकता म्हणून उत्सुकतेपोटी आम्ही इथे आलो आणि लक्षात आलं की बा हा चमत्कारच आहे, पण तो कसा आणि काय घडतो याच्याबद्दल आम्ही अज्ञानी. विशेष म्हणजे हा काळभैरव स्वतः मद्याचा नैवेद्य स्वीकारत असला तरी अनेक भाविक दारू सोडण्याचा संकल्प करण्यासाठी त्याच्याकडेच धाव घेतात. त्यांच्याकडूनच आम्हाला माहिती पडलं शेजाऱ्यांकडनं की इथे आल्यानंतर दारू वगैरे सुटले जाते, इथे फक्त थोडासा संकल्प करायचा असतो काळभैरवाच्या उज्जैनला काळभैरवाच्या मंदिरामध्ये. काळभैरवाचा हा महिमा जगभर प्रसिद्ध आहे. श्रद्धेचा नाजूक धागा या काळभैरवाला जोडलेला आहे, त्यामुळे काळभैरवाच्या मद्यप्राशनाचं गूढ अजूनही उकललेलं नाही. काहींनी उत्सुकतेपोटी संशोधनाचा प्रयत्न केला, मात्र त्याचा निष्कर्ष पुढं आलाच नाही. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात एक पुसटशी रेषा आहे, ती पुसली गेली की मग होतो वैचारिक गोंधळ. या काळभैरव मंदिराचंही तसंच, हजारो भाविक त्याला इथं मदिरा पाजण्यासाठी येतात. तो मदिरा पितो की नाही याबाबत काहींची श्रद्धा आहे, काहींची अंधश्रद्धा, तर काहींकडे उत्तरच नाही. मात्र हा काळभैरव मदिरा पितो की नाही यावर संशोधन होण्याची गरज आहे, कारण त्याशिवाय समाजात डोळस श्रद्धा निर्माण होणार नाही. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेरावसह विनोद पाटील, उज्जैन. झी 24 तास एक पाऊल